नमस्कार, मी मनीषा। मनीषाज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज करूयात बटाट्याचे चिप्स। आपण दरवेळेला बाहेरून विकत वेफर्स आणतो, आज घरीच कसे करायचे ते बघूयात। चला मग बघूयात कसे करायचे। इथे मी 4 बटाटे घेणार आहे। या बटाट्यांना स्वच्छ धुवून घेतला आहे, याचे व्यवस्थित असे इथे दाखवते याप्रमाणे साल काढून घ्यायची। आपण नेहमीच बाजारातून चिप्स आणतो, वेफर्स आणतो, पण आज आपण घरीच करून बघूयात किती सुंदर वेफर्स तयार होतात झटपट। बटाट्याचे वेफर्स मुलांना तर आवडताच आवडतात, पण मोठ्यांनाही फार आवडतात, त्यामुळे आज बघूया किती सुंदर वेफर्स तयार करायचे आहेत। अशा प्रकारे चारही बटाट्यांचे व्यवस्थित साल काढून घेत आहे। साल काढून झाल्यानंतर एका छोट्या भांड्यात फ्रीजमधले थंड पाणी घ्यायचे व त्यातच साल काढून झालेले बटाटे त्या पाण्यात घालायचे आहेत। याचप्रमाणे सर्व बटाट्यांचे साल काढून झालेले आहेत। आता आपण पुढे काय करायचे ते पाहूयात। मगाशी सांगितल्याप्रमाणे एखाद्या छोट्या भांड्यात फ्रीजमध्ये आपण नेहमीच बॉटल भरून ठेवतो, त्यातले थंड पाणी घेतले आहे व असा फ्रीजरमध्ये बर्फ तयार करून घेतला आहे। जर तुमच्याकडे असा तयार बर्फ नसेल तर तुम्ही बर्फाचे छोटे छोटे खडेही घालू शकतात। आता हे अर्धा तास असेच ठेवणार आहे। तुम्ही पाहू शकता अर्ध्या तासानंतर हे बटाटे असे पुसून कोरडे करून घ्यायचे आहेत। असे थंड पाण्यात ठेवल्यामुळे या बटाट्यांचा चिकटपणा कमी होतो व तळताना त्रास होत नाही आणि अगदी बाहेर मिळतात तसेच चिप्स तयार होतात। हा असा वेफर्स करण्याचा साचा सगळ्यांच्याच घरी असतो। या वेफर्सच्या साच्याने मी एक एक बटाट्याचा स्लाइस करून घेणार आहे, सगळ्या एकदम करायच्या नाहीत। सुरुवातीला मी इथे एकाच बटाट्याचे वेफर्स करून घेणार आहे आणि एक बाजूला कढईत तेलही गरम करायला ठेवले आहे। सुरुवातीला मी इथे एकाच बटाट्याचे वेफर्स करून घेत आहे। सगळ्या बटाट्यांचे जर वेफर्स करून ठेवले तर ते वेफर्स काळे पडण्याची शक्यता असते, म्हणून एक एक करूनच बटाटा खिसून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता किती सुंदर वेफर्स तयार झाले आहेत। आता बघूयात कसं तळायचं। चिप्स तळण्यासाठी कडकडीत तेल गरम पाहिजे, गॅस मोठा आहे। गॅस मोठा केल्यामुळे चिप्स एकमेकांना फारसे चिकटत नाहीत व मोकळे होतात, छान होतात, म्हणून गॅस मोठा ठेवायचा। बटाट्याचे चिप्स करण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागत नाही। मनात आले की 10 मिनिटात चिप्स तयार होतात, वाळवायचे टेन्शन नाही किंवा शिजवायचे टेन्शन नाही, अशा प्रकारचे चिप्स पटकन तयार होतात। आता चिप्स खायला बाहेर जाण्याची आवश्यकता नाही, तुम्ही करून बघा व मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। चिप्स तळताना गॅस मोठा ठेवायचे व असे हलवायचे म्हणजे एकमेकांना चिकटत नाहीत। चिप्स पाहू शकता तुम्ही तयारच होत आले आहेत, खूप सुंदर झालेले आहेत। तुम्हीही अशा प्रकारचे चिप्स करून बघा। उन्हाळा आला की सगळ्यांनाच फार चटपटीत चमचमीत खाण्याची इच्छा होत असते, त्यामुळे अशा प्रकारचे चिप्स नक्की करून बघा। हे चिप्स तुम्ही तयार केले तर बाहेरून चिप्स आणायचे विसरून जाल, एवढे कुरकुरीत होतात हे चिप्स। असे चिप्स आहेत, करत रहा, खात रहा। या रेसिपीची खास गोष्ट म्हणजे ना तर बटाट्यांना उकडायचे आहे ना तर तासन तास उन्हात वाळवायचे, काहीच टेन्शन नाही। अगदी इच्छा झाली 5 मिनिटात चिप्स तयार। लहान मुलांना सारखी छोटी मोठी भूक लागत असते तेव्हा बाहेरून चिप्स आणण्यापेक्षा घरीच तयार करा। हे भरपूर चिप्स बंद डब्यात ठेवले तर याचा कुरकुरीतपणा कमी होत नाही। चिप्स तळताना गॅस मध्यम ते मोठा असा असायला पाहिजे। सुरुवातीला मोठा गॅस ठेवायचा, असे केल्यामुळे चिप्सचा थोडासा चिकटपणा कमी होतो, तो निघून जाण्यास मदत होते। हे बघा किती मस्त दिसत आहेत चिप्स। बटाट्याचे चिप्स करताना एक एकच बटाट्याचे चिप्स करून ताटामध्ये ठेवायचे आणि तेवढे तळून झाल्यानंतर परत दुसऱ्या बटाट्याचे चिप्स करून घ्यायचे। असे केल्यामुळे बटाट्याचे चिप्स काळे पडत नाही। एकदम जर का तुम्ही सगळे चिप्स बटाट्यांचे करून घेतले तर चिप्स
काळे पडण्याची शक्यता जास्त असते. अशा प्रकारे कुरकुरीत चिप्स तळून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता चिप्स तयारच झाले आहेत. आता तुम्हाला जर का असे चिप्स तयार करायचे असतील तर सेम पद्धत वापरून असेच चिप्स तयार करा. बाहेरून आणायची गरजच नाही. हे तळून झालेले चिप्स एखाद्या कोरड्या भांड्यात काढून घ्यायचे सुरुवातीला. नंतर थंड झाल्यानंतर त्याच्यावर थोडेसे चवीपुरते मीठ व आवडत असेल तर लाल तिखट घालायचे. याच्यामुळे चिप्सला छान चव येते. तुम्हाला जर का मी केलेले पदार्थ आवडत असतील तर मनीषाज किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व शेजारीच घंटीचे बटन आहे ते प्रेस करा. परत एकदा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह. नमस्कार.